36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील मान्सूनपूर्व पाऊस पडल्यामुळे धामणगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरला असून दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रायपूर कासारखेड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सौर कृषीपंप उद्ध्वस्त झालेला आहे. तसेच रायपूर कासारखेड येथे राहणाऱ्या सुधाकर नारायण मदनकर यांची मौजा इसापूर शेत शिवारामध्ये शेत सर्वे क्रमांक 57 शेतजमीन आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून वीज वितरण कंपनीच्या मार्फत मदनकर यांनी आपल्या शेतात 20 जुलै 2020 रोजी सौर कृषीपंप लावला. या कृषीपंपामुळे ओलिताची सोय झाल्यामुळे त्यांच्या शेतात रब्बीच्या हंगामातील पीकसुद्धा घेऊ लागले होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये मौजा इसापूर शेत शिवारामध्ये दोनदा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या सौर कृषीपंपाच्या सूर्यकिरणाजित करणारे सर्वच एकूण 9 पॅनल पूर्णतः उद्ध्वस्त झालेत. शेतातील सौर कृषीपंपाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी सुधाकर नारायण मदनकर हवालदिल झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसान भरपाईची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अरुण डोंगरदिवे धामणगाव.